विश्वास नाही ठेवणार. पण माझ्यावर विश्वास ठेवलास ना, मी फक्त थोडी ऍक्टिंग केली बस. महानव राजकुमार राजारामपूरचा. तुझ्या घरचे इतके मूर्ख आहेत ना कीर्ती, त्यांना फसवायला कितीचा वेळ लागला होता. म्हणून आमच्या घरात येऊन एवढा मोठा प्लॅन केलास, निरपराध लोकांना मारायला निघालास. तुम्हा लोकांना जराही लाज नाही ना वाटत? तुम्ही माणसात का राक्षस? तुझी भाषणबाजी बंद करायची, कारण तुझ्या भाषणबाजीने माझा कुठलाच प्लॅन थांबणार नाही. आता तुला माहिती आहे किती लोक मरणार आहेत, आणि हा सगळा प्लॅन मी तुमच्या घरात बसून केला आणि कोणालाच कळलं नाही, कारण तुझ्या घरच्यांना मेंदूच नाही आहे. अगं तू बरोबर बोलतेस, तुझ्या सासूने माझ्यावर माया केली ग, ती जरा डोक्यावर पडली आहे का ग? आणि तुझे सासरे माझे खूप लाड केले त्यांनी, पण मग आज जे काही होणार आहे ना ते सगळे त्याचेच परिणाम आहेत. तुला काय वाटलं तू हे सगळं बोलून इथून सुटशील? तुला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. चल वहिनी माफी करा, गलती झाली माफी करा. तुला त्यांची हाडं सापडली ना तरी नशीब समज. असं काहीही झालेलं नाहीये, तू फक्त स्वप्न बघ, कारण तुझ्यासारख्या देशद्रोह्यांची स्वप्न कधीही खरी होत नाहीत. तुझा जीव घ्यायचा हे सुद्धा माझं स्वप्नच आहे कीर्ती, कारण तू आल्यापासून सारखी माझ्या रस्त्यात तडमडतीयस. तू जर नसतीस ना तर माझा प्लॅन कधीच सक्सेसफुल झाला असता. पण वहिनी चला चला सामान बांधाय घ्या, तुम्हाला वरचा रस्ता दाखवायची वेळ झाली. तुझी वेळ संपली आता कीर्ती. पोलीस व्हायची खास आहे ना तुला, आता भोग त्याची फळ. तुला काय वाटलं, सामान्य नागरिकांवर हल्ला करणं इतकं सोपं आहे? पोलीस डिपार्टमेंट तुमच्यासारख्या लोकांपेक्षाही फार हुशार आहे, आणि जोपर्यंत मिसेस जामखेडकर सारख्या नागरिकांची आम्हाला साथ आहे तोपर्यंत तुम्ही जनतेचं काही वाकडं करू शकणार नाही. मिसेस जामखेडकर थँक्यू सो मच, तुमची आम्हाला खूप मदत झाली, पुढची प्रोसिजर आम्ही करतच आहोत. आय होप याला कठोर शिक्षा होईल. नक्की घेऊन जायला. जय दो तिमा इथे डान्स करायला भाऊंनी उगाच बोलवलं. उगाच कसं बोलव, भेटायला जायचं नाही वय नवरा नवरी. आपण किती मज्जा येत होती डान्स करायला. बात झाला तो डान्स, नाचता नाचता माझं घड्याळ तुटलं हे बघा भाऊ. अरे देवा इकडे तुटलं इवर, आता कसं घालणार रे बाबा. पोरानो पुरे झालात, पुरे झालं तुमच्यात. कीर्ती कुठं गेली, अजून नाही आली. होय की कुठं गायब झाली कोण असतं, भेटून घेतलं असतं, आयर दिलं असतं, जेवायला बसलो असतं आपण. राजकुमार जाताना त्याच्या चेहऱ्यावर इतका कॉन्फिडन्स कसा दिसत होता? त्याचा प्लॅन फसल्याचं जराही दुःख त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं. तो
हसत का होता? असं काय आहे जे माझ्या अजून लक्षात येत नाही? ती बघा आली वहिनी. ए सुन बाई, इकडे इकडे. आले आले. काय ग कीर्ते, किती उशिरा वाट बघतोय तुझी. चल जायचंय ना भेटायला. चला लवकर आता, उशीर नको व्हायला. चला रांगेत उभं राहा. चला लागली, चला इकडनं या बाजूने. चल गे इकडे लाईन लावू आपण. चला चल गे जाणवे. काय ते रांगेत घेऊन उभं राहणारस का ते घड्याळ? ठेव ना खिशात. खिशात ठेवून अजून काहीतरी होईल. ब्रँडेड घड्याळ आहे ते. ब्रँडेड दिले तुला स्वतःच वस्तू देतो ना, तसलं नाहीये. बोललास परत. तुषार आधीच सांगते, त्यांना काय बोलू नकोस. ते ब्रँडेडच देतात मला गिफ्ट. आठवडा करताय गप्प बसा जरा. नाही ओरिजिनल आहे ना घड्याळ. एक काम कर, जा चुंबक आणजा. ते चुंबक जर या घड्याळाला चिकटलं ना तर मी समजेन ओरिजिनल. जा आणजा चुंबक. येडी माटेस काय तू? चुंबकाला कुठलं पण घड्याळ चिकटत. आणि येतं कसं चुंबक आणू बावळ. चल पुढ सांग ना, मग ब्रँडेड नाही. चाल ना. चल या बर. या या लवकर या. नमस्कार. चल त्यासाठी तुमच्यासाठी. तुषारचं घड्याळ ह्याला कसं काय चिकटलं? हे तर आपलंच गिफ्ट आहे. पण ह्याच्यात मॅग्नेट कुठे? भाऊ अंजीजींसाठी खायला करू हा सांगा. पण आतापर्यंत तर त्यांच्या चिंध्या चिंध्या झाल्या असतील ना. वहिनी तुम्ही ते सामान हातात काय धरून बसलात? द्या माझ्याकडे, मी ठेवतो गाडीत. द्या. नाही नको, राहू दे. आपण ध्यानात यायला पाहिजे होत. चांदीचं सामान आहे. माझ्यासारख्या नोकर माणसाला कळलं पाहिजे ना. तोंड उघडायच्या आधी विचार केला पाहिजे मी. या बॉक्स मध्ये गिफ्ट नाहीये, दुसरा बॉम्ब आहे. आणि त्यामुळेच राजकुमार हसत होता. म्हणजे भिंगरीवरचा बॉम्ब कधी फुटणारच नव्हता. बापरे, हे असं असेल तर कितीतरी लोकांचे जीव धोक्यात आहे. नाही असं होता का म्हणे? बघायला
काय 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 करताय? जिजाका कोणीही पुढे येऊ नका. भाऊ कोणीही पुढे येऊ नका, यात बॉम्ब आहे. काय काय साठी पैसे तुम्ही फी भरून टाका. मला फार अनुभव नाहीये, पण मला इतकं कळतंय तुमचा मुलगा त्या स्पर्धेत केव्हाच उतरलाय आणि ते ही स्पर्धा जिंकले पण. आणि त्यांना बक्षीस म्हणून काय मिळालं माहिती? विक्रम भाऊजींचं दुकान, तुषारला मिळालेली चांगली बँकेतली नोकरी, जान्हवीचं शिक्षण, जिजका. मी तुम्हाला वचन देते, ह्या स्पर्धेचा यांना कुठलाही त्रास नाही होणार. किती सहजपणे तुम्ही गावंढळ बोलून गेला तो. आत्ताच्या आत्ता ह्यांची माफी मागा. तू आमची तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण काय ना, ज्यांच्या पाठीशी देव असतो आणि मनात प्रामाणिकपणा असतो ना, त्यांचं कधीच काही वाईट होत नाही. तुमचं बाळ येणार आहे आता. बाबा बाबा अशी हाक मारणारं कोणीतरी येणार आहे या जगात का? ही माझ्या एकटीची परीक्षा नाही आहे ना, आपल्या दोघांचंही तोंड गोड व्हायला हवं हो ना. Oh,
तुम्हाला वाटत असेल तुम्ही इथं जी परीक्षा द्यायला आला आहात तिच्यात तुम्ही आले आले नापास झालात, पण तुम्हाला माहितीये 100 पैकी 10 मार्काचा पेपर चुकला तरी 90 हे चांगलेच मार्क समजले जात. मिस्टर शुभम जामखेडकर वो इंग्लिश समझ नहीं पाते. कैन आई एक्सप्लेन ऑल द इंस्ट्रक्शंस टू हिम इन मराठी? आपको मेरी मदद करनी पड़ेगी सर. और ध्यान गरम में चटका लगता है. हाँ भाव उचलत नहीं है हाथ. तुम्हाला काही झालं असत तर तुम्ही असताना मला कशाला काही होईल. हमें हमारी कार्रवाई करने दीजिए प्लीज. पुलिस कैसे लगे हम सामने? मिसेस जामखेड़कर आपको कैसे पता चला कि ये सच्चाई है? फुटेज डिटेल में एक एक फ्रेम रोक के मुझे देखना पड़ा. फिर पता चला कि यहाँ जो कुछ हुआ है वो मेरे पति ने नहीं लिली ने किया है. आई एम रियली सॉरी शुभम, असं घडायला नको होतं. दादा, शुभम दादा, दीपक, वहिनी. कीर्ती, किती लागले. तुम्ही मला आज परत घाबरवलं. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्हाला काही झालं तर हो मी कल्पना पण नाही करू शकत ती. मी ठीक आहे, तुमच्या समोर उभी आहे. मी तुम्हाला सोडून कशी जाईन? मला तरी सहन होणार आहे का ते?
आपण कायम एकत्र असणार. तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.